प्रार्थना आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा. आज आमच्या शेतकऱ्यासमोर संकट आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये आज अवर्षणामुळे त्या ठिकाणी शेती पिकलेली नाही. त्या शेतकऱ्याला समाधान देण्याची शक्ती ही विठुरायाने आम्हाला द्यावी. आज महाराष्ट्रामध्ये विविध समाजांचे प्रश्न आहेत. मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, आमचा धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल. मला असं वाटतं की ज्या प्रकारे पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्यांकरता त्या ठिकाणी मागणं मागितलं, तसंच विठुरायांच्या चरणी सर्वांकरता मी मागणं मागतो की सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याची ताकद ही माऊलींनी आम्हाला या ठिकाणी द्यावी.